गुरुवारी राम जन्मभूमी मंदिराच्या प्रवेशद्वारावर गज, सिंह, हनुमान आणि गरुड यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. या मूर्ती राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यामधील बंसीपहारपूर या गावातील हलक्या गुलाबी वाळूच्या दगडापासून बनवलेल्या आहेत. गुरुवारी राम जन्मभूमी मंदिराच्या प्रवेशद्वारावर गज, सिंह, हनुमान आणि गरुड यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. या मूर्ती राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यामधल्या बंसीपहारपूर या गावामधल्या आहेत. इथल्या हलक्या गुलाबी वाळूच्या दगडापासून या मूर्ती बनवण्यात आल्या आहेत. राम जन्मभूमी इथे राम प्रतिष्ठापनेचा सोहळा 22 जानेवारीला पार पडणार आहे आणि यापूर्वी आता वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अयोध्येतून रोहन कदम. रोहन, राम प्रतिष्ठापना ही 22 जानेवारीला आहे. यापूर्वी अनेक कार्यक्रम आता तिथे अयोध्येमध्ये पार पडत आहेत, तर हा एक कार्यक्रम आहे राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे, काय सांगा? नक्कीच. खरं तर 22 जानेवारीला जो प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम होतो ही तयारीची संपूर्ण आयोजनामध्ये अतिशय पाहायला मिळते. मंदिरातली बांधकाम देखील आहे, सुरुवातीला पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर जे आहे ते गुरुवारी सायंकाळी मंदिराच्या प्रवेशद्वारावरती जे इथे गज असेल, सिंह असेल, हनुमान आणि गरुड यांच्या मूर्तीची जी इथे स्थापना करण्यात आलेली आहे. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राम मंदिर जरी आता उभं राहतं, या राम मंदिराचं काम आपल्याला करायचं आहे असा मानस जो आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून सगळ्या हिंदू संघटनेने ठेवला होता. त्यामुळे 1990 काळापासून जे ते विशिष्ट प्रकारचा दगड या संपूर्ण भूमीमध्ये आणण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून होत होता, त्याच पद्धतीने राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातल्या बंसीपहारपूर गावातला गुलाबी वाळूच्या दगडापासून जो आहे तो बनवलेला दगडातून या संपूर्ण मंदिर बांधकाम होतंय आणि ज्या मंदिराचं बांधकाम ज्या दगडापासून होतंय त्याच दगडांपासून जे आहे ती या सगळ्या मूर्त्या बनवण्यात आलेल्या आहेत. धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.